पौल म्हणतोय माझी इच्छा आहे की मी चांगलं करावं. पौल म्हणतोय ज्या येशू ख्रिस्तानं मला दर्शन दिलं दिमिक्षेच्या वाटेवरती, त्या येशूच्या आज्ञा मला मिळाल्यानंतर मी त्या आज्ञेवरती चालावं, शुभवर्तमान घोषित करावं, लोकांना बंधनातून मुक्त करावं, परराष्ट्रामध्ये जाऊन ख्रिस्त गाजवावा, यासाठी ख्रिस्तानं मला निवडलं, त्याच्या हातातील पात्र म्हणून त्यानं मला निवडलं. आणि मी येशू ख्रिस्तासाठी फक्त सळ सोचायला तयार नाही, पण येशू ख्रिस्तासाठी मी मरण्यासाठी सुद्धा तयार आहे. हाच पोल म्हणतोय मला चांगलं करायचं आहे, माझा जो विकनेस आहे त्या विकनेसमधून मला बाहेर पडायचं आहे. परंतु पोल म्हणतोय ते विकनेस मला बाहेर पडू देत नाही. कधी नाही कधी, कधी नाही कधी, एका गावात गेल्यानंतर किंवा दुसऱ्या गावात गेल्यानंतर, एका महिन्यानंतर किंवा 15 दिवसानंतर, 2 महिन्यानंतर, 6 महिन्यानंतर ते पाप परत ते डोकं वर काढतंय आणि मला परत त्या गोष्टीमध्ये पाडते जो माझा विकनेस आहे. म्हणून पोलीस सांगतोय मला चांगलं करायचं आहे. ज्या येशूने नियमाला शिकवले, ते नियम शिकवला असताना मी इतरांना जो नियम शिकवतोय तो नियम पहिला मी पाळला पाहिजे, म्हणून मला चांगलं जीवन जगायचं आहे. आज ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये त्यांना चांगलं जीवन जगायचं असतंय. आज ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये जे नियम देवाचं वचन इतरांना शिकवतात, शिकवत असताना त्यांना नेहमी वाटते की मी पहिला त्या वचनात चाललं पाहिजे. मला तुम्हाला सांगू द्या प्रियानु की वचन इथं उभारून सांगणं एक मी म्हणेन की एक साधी गोष्ट आहे, परंतु संदेश सांगणं साधी गोष्ट आहे, परंतु संदेश जीवनात जगणं ते अवघड आहे प्रियानु. संदेश सांगणं सोपं असेल, परंतु जीवनामध्ये तो संदेश जगणं अवघड आहे प्रियानु. परंतु जे लोक संदेश जगतात देवा आपल्याला आशीर्वाद करतो प्रियानु. संदेश सांगण्यापेक्षा संदेश जीवनात जगणं ती लोक देवाला आवडतात. म्हणून देवाचं वचन सांगताय ऐकण्यापेक्षा जो कृती करतोय तो देवाला आवडतोय. पुढे वचन काय सांगते, पोल काय म्हणतोय, कारण जे चांगले करावे मला वाटते ते मी करीत नाही. पोल म्हणतोय मला जे चांगलं करायचं आहे तुम्ही ते करत नाही. का करत नाही, तर पुढे काय सांगतो तो, काय सांगतोय पुढे, तर करावेसे वाटत नाही असे जे वाईट ते मी करतो. जे चांगलं करायचं आहे मला, मला पाप करायचं नाही. भरपूर लोकांच्या ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये हा प्रश्न असतात. आणि आता तुम्ही बघत असताना देवाचा आत्मा तुमच्या बरोबर बोलत आहे आणि बोलत असताना तुम्हाला सुद्धा वाटते की मी पाप करू नये. भरपूर लोकांना वाटते मी मिश्री लावू नये. भरपूर लोकांना वाटते मी गुटखा खाऊ नये. भरपूर लोकांना वाटते मी दारू पिऊ नये. भरपूर लोकांना वाटते मी स्मोकिंग करू नये. भरपूर लोकांना वाटते मी माझ्या डोळ्यांना पाप करू नये. मी मोबाईल वरती वाईट वाईट गोष्टी बघू नये. भरपूर लोकांना वाटते मी सकाळी उठून लवकर प्रार्थना केली पाहिजे. भरपूर लोकांना वाटते की मी देवाचा एक चांगला सेवक बनला पाहिजे. मी चांगला उपवास प्रार्थना करायचे, प्रार्थना योद्धा बनलं पाहिजे. गेल्या काळामध्ये काही काही लोकांविषयी देवान जेव्हा मला सांगितलं आणि मी प्रेयर करून त्या लोकांना ते वचन सांगितल्यानंतर त्या लोकांनी म्हणले की ब्रदर माझ्यासाठी प्रार्थना करा, कारण मी आता इथं आहे. परंतु घरातून परत बाहेर पडल्यानंतर ते पाप मला गाठू नये. कारण भरपूर लोकांच्या जीवनामध्ये ती भीती असते की जे पाप मी पहिला सोडलं होतं ते पाप परत माझ्या जीवनामध्ये एंट्री करेल, परत ते पाप मला त्याच्यामध्ये पाडेल. आणि पौलाच्या जीवनामध्ये त्याला भीती होती की पौल स्वतःविषयी सांगते मला चांगलं करायचं आहे, मला देवाच्या नियमाप्रमाणे चालायचं आहे. जो नियम मी लोकांना शिकवतोय, जो आज्ञा देवाची मी लोकांना शिकवते, त्या आज्ञेत मला पहिला जायचं चालायचं आहे. कारण मला तुम्हाला सांगू द्या, मी भरपूर संदेश सांगितले, मी भरपूर भूत काढले, मी भरपूर चिन्ह चमत्कार केले. येशू ख्रिस्ताजवळ शिष्य आले तेव्हा शिष्याने येशू ख्रिस्ताने पाठवलं होतं. दोघं दोघे गेलेत आणि आले त्याने म्हटले की प्रभूजी आम्ही तुमच्या नावाने चिन्ह चमत्कार केले, प्रभूजी आम्ही तुमच्या नावाने भूताना काढलं. ते म्हणले प्रभूजी आम्ही अद्भुत कृत्य केले. येशू ख्रिस्त त्यांना म्हटले की बाबांनू याच्यासाठी आनंद मनू नका की तुम चिन्ह चमत्कार केले, याच्यासाठी आनंद मना की स्वर्गाच्या राज्यात तुमचं नाव लिहिलेलं आहे. कारण चिन्ह चमत्कार किंवा त्याच्यानंतर हिलिंग हे केलं पाहिजे, आपल्या सेवेचा एक तो भाग आहे. परंतु सगळ्यात महत्वाचं प्रियानु येशू ख्रिस्त म्हणतात की त्या आज्ञेप्रमाणे जेव्हा आम्ही चालतोय तेव्हाच देवाला ते आवडीच होते. पौल म्हणते जे नियम मी लोकांना शिकवते, शिकवल्यामुळे लोक देवाकडे येतील, आपलं जीवन ख्रिस्ताला देतील, परंतु तिने दिल्यानंतर मी जो देवाचा सेवक आहे मी सुद्धा तिथं केलं पाहिजे. नाही मी लोकांना देवाचं वचन शिकवतोय आणि जर मी पापात आहे तर प्रियानु ज्या लोकांना शिकवलं ते तयार होतील, ती स्वर्गात जातील, परंतु मी इथंच राहील, मी नरकात जाईल. येशू ख्रिस्त शास्त्री पुरुषाविषयी आपल्या शिष्यांना सांगतात, ते म्हणतात की शास्त्री पुरुषी जे काही तुम्हाला सांगतात शिष्यांना ते म्हणतात तुम्ही ऐका, कारण देवाचे नियम शास्त्र ते शिकवतात, पण त्याचं कृत्य तुम्ही आचरणात आणू नका. याचा अर्थ शिकवण्यापेक्षा आमचं आचरण महत्वाचं आहे प्रभू. जेव्हा मी इतर लोकांना शिकवतोय ते आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टी असणं नक्कीच आपल्याला आणि देवाला ते प्रिय आहे प्रभू. मात्र भरपूर लोकांना वाटते जेव्हा मी इतर लोकांना शिकवतोय, मी बाहेर जातोय, मी प्रार्थना करतोय, लोक हिल होतात, लोक आशीर्वादित होतात, लोक उत्तेजन येतात, परंतु जेव्हा मी घरात येतोय ते पाप येते, हळूच पाप येते. कारण पेत्राचे पहिले पत्र 5:8 वचन सांगते सैतान गरजणार सिंहासारखा कुणाला गेल्यावेळी शोधत फिरत आहे. आणि जेव्हा मी एकटा असतोय सैतान हळूच येतोय प्रियानं.
आणि शोधत असतोय आणि आमचा वीकनेस तो शोधत असतोय. मग आमचे हळूच हात आमच्या मोबाईल कडे जातात आणि रात्रीच्या वेळेमध्ये कोणी नसतंय. जे नेत्र आम्ही देवाची आराधना करण्यासाठी, जे नेत्र आम्ही देवाची भक्ती करण्यासाठी, जे नेत्र आम्ही देवाची उपासना करण्यासाठी बंद करतोय, त्याच नेत्रानं त्या मोबाईलमध्ये बघून आम्ही पाप करत असतोय. किंवा आम्ही आमच्या मनामध्ये एका बहिणीविषयी विचार करून किंवा आम्ही एका भावाविषयी विचार करून आमच्या मनात आम्ही पाप करत असतो, कारण सैतान तो टाकत असतो प्यानो. किंवा लोकांना फसवणं, किंवा लोकांवर लबाडी बोलणं, किंवा इतर लोकांना आम्ही वाईट गोष्टीमध्ये टाकणं, ह्या गोष्टी जो विकनेस आहे तो आमचा बाहेर येतोय आणि सैतान आम्हाला गाठतोय. पौल म्हणतोय मला चांगलं करायचं आहे, तू माझ्या ठाई बसणार पाप, मला ते चांगलं.